निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले, अनेक उमेदवार आपले अर्ज देखील भरत आहेत। येत्या काही दिवसात आता प्रचाराचा धुरळा देखील सुरू होईल। तर आपण वज्रधारी न्यूजचा जनसभा ते विधानसभा निवडणूक स्पेशल कार्यक्रम गावोगावी जाऊन घेत असतो, त्यातून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोच। परंतु त्या व्यतिरिक्त आपण आजपासून एक नवीन कार्यक्रम सुरू करतो आहे, म्हणजे त्या मतदारसंघातील जे पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार असतील किंवा आता काम करत असलेले पत्रकार असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, तर ह्यांच्या पर्स्पेक्टिवने किंवा ह्यांच्या दृष्टिकोनातून त्या मतदारसंघातली राजकीय परिस्थिती असेल किंवा पूर्व इतिहास असेल राजकीयदृष्ट्या, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज आपण खानापूर आटपाडी ह्या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत। आज आता ह्या चर्चेत उपस्थित आहेत आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय सर, जनप्रवासचे तालुका प्रतिनिधी प्रताप मेटकरी, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी संतोष भिंगार दिवे आणि लेखनी सम्राटचे संपादक रामदास साळुंके। तर आता आपण चर्चेला सुरुवात करूया। तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाचे, म्हणजे जनसभा ते विधानसभा ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा, सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपी विटा, वसंत आयुर्वेद विटा, कुलनेस्ट कूलर येवलेवाडी। तर आता आपण थेट चर्चेला आपल्या सुरुवात करूया। तर ज्येष्ठ पत्रकार म्हणून मी तुम्हाला सर्वात अगोदर प्रश्न विचारतो की ह्या मतदारसंघाची नेमकी सध्याची परिस्थिती काय किंवा आत्ताचा कल काय या मतदारसंघाचा, खानापूर आटपाडीचा? सर्वप्रथम वज्रधारी न्यूजनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की सर्वसामान्य लोकांबरोबर पत्रकारांची मतंसुद्धा आजमायची, ही अतिशय चांगली बाब आहे। म्हणजे एकूणच सर्व समाजासमोर चित्र सरळ आणि स्पष्ट होण्याला थोडी मदत होईल। माझ्या माहितीप्रमाणे या मतदारसंघाचं चित्र हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 80% प्रमाणामध्ये आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 100% प्रमाणामध्ये हे चित्र स्पष्ट होईल। इट इज टू अर्ली टू से की नेमकं आत्ता काय होईल। आत्ता माझ्या माहितीप्रमाणे असा आपण ज्यांना ज्यांच्या अर्जाचा विचार करायला पाहिजे असा एकच अर्ज दाखल झालेला आहे, बाकीचे अर्ज अद्याप दाखल व्हायचेत। पण इथं परंपरागतच लढाई होत असते, म्हणजे पक्ष कोणते याला फार इकडं महत्त्व नाही आहे, पक्षापेक्षा व्यक्तिसापेक्ष निवडणूक हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे आजपर्यंतच्या ज्या ज्या निवडणुका झाल्यात, मग त्यावेळेला जी संपतराव नाना असतील, लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब असतील, त्यांच्यापासून, त्याच्या आधीचा काळ फार जुना आहे पण त्यांच्यापासून जर आपण बघत गेलो तर प्रत्येक निवडणूक ही अशा पद्धतीत रंगत गेलेली आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तिसापेक्ष मुळात हा सगळा मतदारसंघ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित, म्हणजे मूळचा काँग्रेसच, नव्यानं आलेली राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रणित आहे। म्हणजे लोकांची मेंटॅलिटी जी आहे ती तशा पद्धतीची होती, अन्य पक्ष नव्यानं निर्माण झालेले आहेत। भारतीय जनता पक्ष आज जरी सत्तेत असला तरी भारतीय जनता पक्षाचं थेट या मतदारसंघाशी अद्याप फार मोठी त्यांना कुठे सत्ता मिळाली आहे किंवा फार मोठं त्यांचं कुठेतरी वर्चस्व आहे असं अद्याप तरी नाही आहे। ही योगाव्यानं सीट गेलेली आहे, त्या शिवसेनेला गेलेली आहे आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही असं काही दूरदर्शनवरून किंवा अन्य चॅनेल्सवरून सांगण्यात येतं की जोपर्यंत सामनामधून ती प्रिंट मीडियामार्फत यादी सिद्ध होत नाही किंवा प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत या उमेदवाऱ्या अधिकृत मानल्या जात नाहीत असं त्यांच्याकडूनच आत्तापर्यंत सांगण्यात आलेलं आहे।
त्यामुळे ते पण अजून अद्याप डिक्लेअर व्हायचं आहे, त्यामुळे त्यांचाही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. एकच अर्ज जो माजी आमदार सदाभाऊ पाटील यांनी दाखल केलेला आहे तो माझ्या माहितीप्रमाणे अद्याप अपक्ष अशा स्वरूपामधला आहे. त्यामुळे मधला जो पॅसेज आहे 2-3 दिवसाचा, अद्याप 2 दिवस आहेत, या 2 दिवसामध्ये जे काही पुढं होईल त्यामध्ये कोण विरुद्ध कोण, म्हणजे लढाई दोन या महान नेत्यांच्यामध्ये किंवा मोठ्या नेत्यांच्यामध्ये होणार या मतदारसंघातली वस्तुस्थिती आहे. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. पण परंपरागत लढाई होणार हेही ठीक आहे. या दोघांचे असणारे सपोर्टर कोण तेही ठरलेले असतात. जनरली जो सत्तेमधला आमदार असतो त्याच्या विरोधामध्ये सर्व लोक एकवटतात, ही पण या मतदारसंघाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत ज्या वेळेला लढाई झाल्या त्यावेळेला जो कोणी असेल त्याच्या विरोधामध्ये सर्व लोक एकवटतात, पण तेही चित्र अद्याप स्पष्ट झालं नाही, कारण उमेदवारच अद्याप फायनल नाही आहेत. अन्य कोणकोण पक्ष सत्ते या उमेदवारीमध्ये उतरत आहेत किंवा या स्पर्धेमध्ये उतरत आहेत किंवा निवडणुकीमध्ये उतरत आहेत त्याच्यानंतर आपल्याला या विषयावर जरा स्पष्ट अधिक चांगल्या पद्धतीत बोलता येईल. तुम्ही कशा दृष्टीने म्हणजे ह्याचं वर्णन कराल सध्याच्या खानापूर आठवडीच्या राजकीय परिस्थिती? खानापूर विधानसभा मतदारसंघात पारंपरिक असणारे बाबरगट विरुद्ध माजी आमदार सदाशिव पाटील गट अशी दुरंगी लढत पुन्हा एकदा पाहावयास मिळते असं चित्र आहे. कारण की यापूर्वी 2004-2009 असेल किंवा 2014 असेल, 14 अपवादात्मक झालं की त्यावेळी सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्यामुळे पहिल्यांदाच चित्र चौरंगी पाहावयास मिळालं. त्यामुळं आत्ताची परिस्थिती बघता फक्त म्हणजे अजून उमेदवारी अर्ज दाखल करायला 2 दिवस शिल्लक आहेत, तर फक्त एकमेव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. परंतु पुढून शिवसेनेचं AB फॉर्म त्यांना अनिलभाऊ बाबर यांना मिळाला आहे, त्यांचा उद्या अर्ज दाखल होणार असं समजतंय. परंतु अर्ज दाखल झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर यावर अधिकपणे बोलता येईल. तसंच वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले आता भाजपच्या व्यासपीठावर गेलेले किंवा भाजपवासी झालेले गोपीचंद पडळकर यांची देखील या मतदारसंघात काय भूमिका राहते, परंतु त्यांनी पण जरी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांना ऑफर दिली असेल की तुम्ही बारामतीतून लढा, तरी अजून त्यांनी स्वतःची भूमिका जाहीर केलेली नाही की मी या मतदारसंघात नेमकी काय भूमिका घेणार, त्यांच्या या भूमिकेकडे पण लक्ष आहे. तसेच आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि महत्त्वपूर्ण असणारा देशमुखट, या देशमुखटाची भूमिका देखील महत्त्वपूर्ण आहे. देशमुखट नेमकं आपलं वजन कुणाच्या पाट्यात टाकतोय याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं एकंदरीत अर्ज दाखल झाल्यानंतरच बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. तुम्ही कसं वर्णन कराल? आता कसं आहे की ह्या मतदारसंघामध्ये आता प्रताप मेटकरींनी सांगितल्याप्रमाणे जसे 2 पारंपरिक गटात जशा लढत होईल असं जरी अपेक्षित धरलं किंवा गृहित धरलं तरी ह्या मतदारसंघावर प्रभाव टाकणारे अनेक फॅक्टर आहेत. म्हणजे जसं सांगितलं की गोपीचंद पडळकरांची एक ताकद आहे, देशमुख गटाची एक ताकद आहे, त्या पद्धतीनं या मतदारसंघाला नव्यानं जोडलेला 10 वर्षापासूनचा विसापूर सर्कल हा गट आहे. तिथं खासदार संजय काकांची ताकद आहे, स्वर्गीय RR पाटील साहेबांची ताकद आहे. पूर्वी हा मतदारसंघ कडेगाव आणि खानापूर असा एकच होता, त्यामुळं अजूनही या मतदारसंघावर प्रभाव टाकणारी पतंगराव कदम साहेबांची ताकद आहे. त्याशिवाय गेल्या 3-4 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांनी निवडणूक लढवली, त्यांनी पण फार मोठ्या प्रमाणात ताकद केली, तर हा वोटर काय करतो, असा प्रत्येक प्रभाव टाकणारे वेगवेगळे घटक आहेत. ह्या कोणत्याच घटकाची अद्याप ही भूमिका स्पष्ट नाही आहे. आणि हे एकतर उमेदवारी एकच दाखल झाली, जसं काकांनी सांगितलं तसं एकच दाखल झाली, दुसरी दाखल उद्या होणार आहे असं समजतंय. त्यानंतर ह्या 2 पारंपरिक ज्यावेळेस गटातल्या लढती होतील त्यानंतर हे फॅक्टर नेमके काय प्रभाव टाकणार आहेत, ह्यांच्या काय भूमिका आहेत, ह्या अजूनही स्पष्ट झाले नाहीत. त्यामुळं कल नेमका आत्ताच सांगता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पण या मतदारसंघात ताकद आहे, त्यामुळं बऱ्याचपैकी हे जे बारीक छोटे छोटे प्रभाव टाकणारे घटक जे आहेत त्यांची भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीचं आत्ता कल असा सांगता येणार नाही. काय सांगाल तुम्ही? यंदाची ही निवडणूक आहे ही अजून तरी आजच्या दिवसापर्यंत ही अस्पष्ट भूमिका असणारी निवडणूक आहे.
जरी शिवसेनेचा शिवसेनेला जागा सुटली असली तरी त्यांचा विरोधक कोण हे अजून निश्चित झालेलं नाही. सदाभाऊंनी जरी अपक्ष अर्ज भरला असला तरी अजून अनेक असे घटक आहेत की त्या घटकांची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे. त्यात म्हणजे गोपीचंद पडळकर असतील, आटपाडेचे देशमुख गट असेल, वेसापूर सर्कलमधील दोन गट संजय काका किंवा आर आर पाटील असाही गट आहेत. ह्या यांची भूमिका अजून अस्पष्ट आहे. बहुजन वंचित आघाडीने आता आज उमेदवारी डिक्लेअर केली ती श्रावण वाक्षे हे गोपीचंद पडळकरांच्या अनुपस्थित आटपाडीत किती मतं खातात यावरही ह्या राजकीय गणितं आखली जात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये जो तरुण मतदार होता तो तरुण मतदार कमी होता. यावेळेला तरुण मतदारांची संख्या जवळपास 26,000 वरती गेली आहे. त्यामुळे तरुण वर्ग कोणत्या नेत्याला सपोर्ट करतो किंवा राजकीय समीकरणं कशी जुळतात यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. संतोष भाऊ, आता तुम्ही म्हटलं की इथे बरेचसे गट आहे, म्हणजे हा साधारण 2.5-2.5 तालुक्यांचा हा मतदारसंघ, तर इथे खूप गट प्रभाव पाडतात, म्हणजे कदम गट असेल, काका गट असेल, आर आर आबांचा गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, हां राष्ट्रवादी काँग्रेस असेल, वंचित बहुजन आघाडी असेल आणि इथले पारंपरिक. तर सपोज म्हणजे ह्या गटांची काय भूमिका असेल तुम्हाला वाटते एक पत्रकार म्हणून? आता कसं आहे माहिती आहे का की आजपर्यंत आपण बघितलं तर हे गट जरी असले तरी हे कोणा ना कोणाच्या नेतृत्वाखाली काम करतात. मग संजय इथला विसापूर सर्कलमधला बी जे पीचा गट हा आहे तो संजय काकांच्या नेतृत्वाखाली काम करतो, किंवा आटपाडीचा गट जो आहे तो राजेंद्र अण्णा अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आता ह्या गटाची भूमिका म्हणण्यापेक्षा ह्या नेत्यांच्या भूमिका काय आहेत? जयंत पाटील साहेबांना मानणारा इथं गट आहे, किंवा आता वंचित बहुजन आघाडीचा नव्याने निर्माण झालेला हा गट आहे. आता ह्या नेत्यांनी कोणती पूरक भूमिका घ्यायची किंवा कोणती सोयीस त्यांना भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीनं त्यांना काय बाबा त्यांचं विजन आहे किंवा काय त्यांना कोणती भूमिका त्यांच्या भविष्यातल्या राजकारणासाठी सोयीस्कर ठरू शकते हे आत्ता आज मी तीच तर आपणाला काय सांगता येणार नाही. त्यामुळे हे नेमकी काय भूमिका घेतील हे ज्या ह्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच अधिकचं भाष्य ह्यावर करता येईल आपल्याला. रामदास भाऊ, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की मागच्या वेळी क्रमांक 3 मतं घेऊन म्हणजे साधारणतः 44,000 मतं घेऊन गोपीचंद पडळकर हे 3 होते 2014 विधानसभेला या ठिकाणी. आता ते लोकसभेला उभे असताना इथले जे विद्यमान आमदार आहे किंवा माजी आमदार आहेत ह्यांनी उघडपणे त्यांना कुणी पाठिंबा दिला नाही, उलट पक्षी ते वेगवेगळ्या उमेदवारांचं काम करत होते. तर ह्या परिस्थितीत आता कालच आपण बघितलं की त्यांचा वाढदिवस होता, वाढदिवसाला दोन्ही नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या जाहीररित्या. तर काय करतील गोपीचंद पडळकर, काय करतील वाटते? गोपीचंद पडळकरांची भूमिका ही अजून तरी गुलदस्त्यात असली तरी आटपाडी हा तालुका तसा किंग मेकर तालुकाच राहणार आहे. त्या तालुक्याची जी भूमिका ठरेल त्यावर आगामी लोकप्रतिनिधी कोण असेल याचा फैसला होईल. हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आटपाडी तालुक्याची भूमिका ही किंगमेकर असेल असं ते म्हणत आहेत. आता हे जे 2 आहेत म्हणजे 19 आता तिथे असेही काही लोक मागणी करतात की 1995 नंतर त्या तालुक्याला आमदारकी मिळावी, तर त्या तालुक्याची काय भूमिका असेल किंवा काय मनात असेल आता सध्या? नाही, एकूण तिथल्या स्थानिक नेत्यांनी जे प्रयत्न सुरू केलेले माझ्या कानावर आहेत ते असे आहेत की आटपाडी तालुक्याची अस्मिता म्हणून आटपाडी तालुक्याच्या वतीनं एकच उमेदवार द्यायचा आणि त्या उमेदवाराच्या जोरावर आटपाडी तालुका एक संघ करायचा असा त्यांचा आणि असं त्यांनी मुलाखती पण उघडपणानं दिलेले आहेत की आमचा अशी भूमिका असेल किंवा आम्हाला आटपाडी तालुक्याचा पण तशा त्या प्रिंट मीडियामध्ये छापून आल्या आहेत काही ठिकाणी, अन्य लोकांना त्या माहीत आहेत. तर एकूण तसं जर पाहता आणि त्यांनी जर तसं केलं तर त्यांचा असा अंदाज आहे की खानापूर तालुक्यामधल्या 2 मतामध्ये विभागणी होईल आणि आटपाडी तालुक्याचा एकच उमेदवार असेल तर एक संघपणानं आटपाडी तालुका त्यामध्ये मताधिक्य मिळवेल असा त्यांचा निश्चितपणानं अंदाज आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं असं आहे की आत्तापर्यंत आपण जे अपेक्षित धरतो तसे निकाल नेहमी वेगळे लागत आलेले आहेत. म्हणजे सर्वजण संघटितपणानं एकत्र आहेत व्यासपीठावर म्हणून ते सर्व मतं देतील किंवा त्यांचे कार्यकर्ते मतं देतील असं नाही आहे. मुळात 3 हा मतदारसंघ असल्यामुळं स्पष्ट सांगायचं म्हणजे एकमुखी नेतृत्वावर कोणी इथं विजयी झालेला आज तरी अलीकडच्या काळामध्ये आपल्या पाण्यामध्ये नाही. म्हणजे कुणाचा तरी कुणाला तरी प्रामाणिक सपोर्ट मिळाल्याशिवाय आणि त्या सपोर्टप्रमाणे कार्यकर्त्यांनी मतदान केल्याशिवाय निकाल हा सकारात्मक किंवा नकारात्मक लागू शकत नाही. त्यामुळं आटपाडी तालुक्याचा जो फॅक्टर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे
तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा काही उमेदवार आता नव्याने प्रवेश राष्ट्रवादीमध्ये केलेले आहेत, ते सुद्धा तासगाव तालुक्याची अस्मिता आजपर्यंत त्यांना कधीच संधी मिळाली नाही, त्यामुळं आटपाडी तालुक्याचा पाठिंबा मिळून किंवा अन्य कोणाचा पाठिंबा मिळून तिकडनंही उमेदवारी व्हायची शक्यता आहे. म्हणजे एकूणच चित्र इतकं अस्पष्ट, धूसर आणि त्यापेक्षा अनाकलनीय असं आहे. त्यामुळे जोपर्यंत ते उमेदवारी अगदी स्पष्ट झाली, म्हणजे उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या तारखेपर्यंत हे सगळं अस्थिर राहणार आहे आणि त्यानंतर पिक्चर क्लिअर होईल. एवढं निश्चित की एक युवा नेते गोपीचंद पडळकरांचा एक त्यांना मानणारा मोठा गट आहे, ज्याला वंचित आघाडीचं मागच्या खेपेला स्वरूप होतं आणि त्याला वंचित आघाडीकडे ती गेलेली मतं पुन्हा त्याच आघाडीकडे त्या प्रमाणात राहतात का, हा सुद्धा एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे. किंवा ती जर तशी राहिली तरी निकालाचं चित्र बदलू शकतं. तिकडे पलीकडच्या बाजूला आर आर पाटलांना मानणारा जो गट आहे तो मागच्या खेपेला पक्षाबरोबर न राहता अन्य ठिकाणी गेलेला होता, तो आता पक्षाबरोबर राहणार का, कारण त्यांना तिथं ज्येष्ठ नेत्यांच्या मार्फत काही उद्या सूचना दिल्या जाणार आहेत असं ऐकिवायत आहे की तुम्ही पक्षाबरोबर चाला किंवा पक्षाच्या आदेशाप्रमाणे राहा. नवीन एक संकल्पनाला उदय आले येते की सर्वपक्षीय अपक्ष, अपक्ष अर्ज दाखल. नाही, मी त्यांच्याबद्दल बोलते असं नव्हे, पण सर्वपक्षीय अपक्ष अशी एक संकल्पना सगळ्या राज्यामध्ये येते. हां, मग ती जर आली तर त्याचा पण विचार करावा लागेल नेमकं काय होतं. थोडं जरा क्लिअर करा तुम्ही सर्वपक्षीय अपक्ष म्हणजे की नाही. सर्वपक्षीय अपक्षाचा अर्थ असा एवढाच की अपक्ष उमेदवार आहे पण तो कुठल्या काही विशिष्ट पक्षाच्या वतीने उभारला. हा अर्थ ठीक आहे, पण हे का होते आता, हे का होते याचा अर्थ सक्षम पक्ष नाही आहेत ना. एकेका विशिष्ट पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही आहेत आणि असले तर त्यांना बाकीचे लोक सपोर्ट करत नाही आहेत. आणि मगाशी मी जे म्हणलं ना की 1-1 अशी इलेक्शन झाली तर इलेक्शन होऊ शकती, पण 1-1 निवडून येण्यासाठी 1+1-2-3-4 किंवा 2+1-2-3-4 असे असल्याशिवाय निवडणुकीत रंगतच येत नाही. पण एवढं निश्चित की लढत काट्याची होणार, लढत अत्यंत चुरशीची होणार आणि प्रत्येकाला आपल्या भूमिका स्पष्ट क्लिअर केल्याशिवाय ह्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार मी मला असं विचारायचं आहे की टर्निंग पॉईंट जो ठरतो विसापूर सर्कल, विसापूर सर्कलचा फॅक्टर काय राहील वाटते. आता कसं आहे की विसापूर सर्कलचा विचार करता विसापूर सर्कलमध्ये मुळात जे आपले आता संभाव्य उमेदवार आहेत यांच्या गटाचा विचार करण्यापेक्षा मुळात तिथं जे दोन गट कार्यरत आहेत की 44,000 मतदान काय तर आसपास असेल त्यामध्ये या आपल्या मतदारसंघात जे उभे राहणार आहेत उमेदवार त्यांच्या प्रभावापेक्षा तिथं खासदार संजय काका पाटील आणि स्वर्गीय आर आर पाटील या दोघांचाच गट जास्त कार्यरत आहे. आता कसं झालं आहे की स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचा गट गेल्या 4-5 वर्षामध्ये शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याशी कनेक्ट आहे आणि खासदार संजय काका पाटील यांचा गट हा माजी आमदार सदाभाऊ पाटील यांच्याशी कनेक्ट आहे. हे ही गोष्ट काय लपून राहिलेली नाही, हे उघड आहे, वर्तमानपत्रातून आलेलं आहे आणि हे असे कनेक्ट जरी असले तरी लोकसभेला मात्र आमदार अनिलभाऊंची भूमिका वेगळी राहिली आणि खासदार सदाभाऊंची भूमिका वेगळी राहिली. त्यामुळं आता ते गट काय करतायत हे दोन्ही गट याची याबाबतची कोणतीच खात्री आत्ताच्या आजमितीच देता येत नाही. म्हणजे तुमच्या आलं का लक्षात की संजय काकांचा लोकसभेला प्रचार अनिल भाऊंनी केला, त्याचवेळेस काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार हा सदाभाऊंनी केला, त्यामुळं ते लोक 21 गावातले लोक नेमके आता विधानसभेला काय करतील याच्या बाबतीतला आजमितीच तर अंदाज बांधणं हा फारच कठीण आहे. कदम फॅक्टर कोणाच्या तराजूत जायला वाटते आत्तापर्यंत या मतदारसंघावर? कदम गटाचं एक वेगळं असं वर्चस्व राहिलं आहे. आत्ता या यंदाच्या निवडणुकीत आत्तापर्यंत तरी काँग्रेस पक्षाची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीची कोणतीही भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे कदम गट नेमका काय करणार याची पण उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. नेमकी जागा स्वाभिमानी सुटली की काँग्रेस आघाडीतील कुठल्या काँग्रेसला काय राष्ट्रवादी सुटले हेच अद्याप टिकलेलं नाही. सदाभाऊ पक्ष सोडून अपक्षच लढण्याचा अट्टहास का करत असावेत? त्यांची भूमिका अजूनही म्हणजे अपक्ष लढतात त्याची भूमिका जरी अजून कार्यकर्त्यांना सुद्धा समजली नाही, त्यामुळं त्यांची भूमिका अपक्ष लढण्याची आहे का सर्वांना सोबत घेऊन अपक्ष लढण्याची आहे. ह्यावर मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत ह्याच्या अगोदर, म्हणजे आपण बघितलं लेंगरे साहेब असतील, राजेंद्र अण्णा असतील, सदाभाऊ स्वतः निवडून आले होते 2004 ला, तर हा फॅक्टर चालेल वाटते का अपक्ष? नाही, कसं आहे की
मी मगाशी जे आपल्याला सांगितलं त्याचप्रमाणे मी परत एकदा सांगतो की पिक्चर अद्याप अजिबात क्लिअर नाही, त्यामुळे इट इज टू अर्ली टू से. आपल्याला सांगायला थोडं लवकर होते की ज्यावेळेला उमेदवारीचं चित्र स्पष्ट होईल त्याचवेळेला सांगता येईल की नेमकी लढत, पण एवढं निश्चित पारंपरिक लढत होणार, लढत चुरशीची होणार, या गोष्टी क्लिअर आहेत. फक्त कोण कोणाला सपोर्ट करणार, कशी होईल लढत, दुरंग मागच्या वेळी चौरंगी झालेली, यावेळी कशी होईल? नाही, आता बाकीचे पक्ष येणार असतील ना त्याच्यामध्ये. म्हणजे कसं झालं की ही जागा आधी मुळात कोणाला सुटली ते क्लिअर नाही. बाकीचे नव्यानं स्थापन झालेले जे पक्ष आहेत ते उमेदवार आपला उभा करण्याची पण शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पण असा दावा केला आहे, त्यांचा पण काही इच्छुक उमेदवारी या मतदारसंघामध्ये फिरून गेल्याची चर्चा आहे. हे एकूण सगळं लक्षात घेता उमेदवार किती, उमेदवार कोण, त्याच्यावर पाठिंबा कुणी कुणाला द्यायचा हे ठरणार, पण चुरसी दोघातच असणार असं आत्ताचं तरी चित्र आहे. खानापूर तालुक्याबद्दल तुम्ही कसं हे कराल? एकंदरीत मतदानाचे आकडेवारी किंवा मतदारांची संख्या जर बघितली तर साधारणतः खानापूर तालुक्याची मतदारसंख्या आहे ती 1.5 लाख आणि आटपाडे तालुक्याची साधारणतः 1,27,000 आणि त्याचबरोबर विसापूर सर्कल जर बघितलं तर 45,000 दरम्यान आहे. आणि खानापूर म्हणजे आटपाडे तालुक्याच्या तुलनेत खानापूर तालुक्याची मतदारसंख्या सर्वाधिक आहे. आणि त्याचबरोबर ह्यात महत्त्वाचा घटक असणारं विटा शहर जे जवळपास 38,000 आसपास मतदान आहे, त्यामुळं खानापूर तालुक्याबरोबरच निर्णायक भूमिका असणार आहे ती विसापूर सर्कलची. त्यामुळे विसापूर सर्कलमधला मतदार हा महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळे विसापूर सर्कलमधून कोण मताधिक्य घेत आहे किंवा विसापूर सर्कलमधले नेतेमंडळी नेमकी काय भूमिका घेतात यावरच बऱ्यापैकी निवडणुकीचं चित्र अवलंबून असेल. आता आम्ही जनसभा ते विधानसभा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावोगावी जातो आहे, तर एक गोष्ट इथं निरीक्षणात आली की कुठलाही मुद्दा, म्हणजे आपण विधानसभेची ही निवडणूक आहे तर लोकांना आपण रोजगाराचे प्रश्न किंवा शिक्षणाचे असतील, इतर म्हणजे महिला सबलीकरणाचे असतील, इतर विविध जे प्रश्न आहेत ते आपण लोकांना विचारतो, परंतु फिरून फिरून मुद्दा हा टेंबूभोवती येतो ह्या मतदारसंघात. तर टेंबूभोवती मुद्दा येणे, त्याच्या पुढे न जाणे लोक दुसऱ्या मुद्द्यावरती, तर हे कसं तुम्ही डिस्क्राईब कराल? कसं आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत अजून एखाद्या निवडणुकीसला सुद्धा हा मुद्दा पुरू शकतो आणि येऊ शकतो. त्याचं कारण असं की त्याच्यावरच इथली इकॉनॉमी डिपेंड आहे, शेतकऱ्यांचं सर्वांगीण आर्थिक उन्नती त्याच्यावर डिपेंड असल्यामुळं तो मुद्दा अजूनही लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे. फक्त आता त्याचं नेमकं त्याचं पारडं कुणाच्या पदरामध्ये पडते आणि ते पाडून घेण्यामध्ये कोण किती एक्झॅक्ट, मला तेच म्हणायचं आहे की अनिल भाऊचे कार्यकर्ते प्रामुख्याने म्हणतात की टेंबूच्या ज्या बऱ्याचशा पुढच्या टप्प्यातल्या ज्या योजना होत्या ते अनिल भाऊंनी कार्यान्वित केल्या आणि ते त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात आणि विरोधक ते अमान्य करतात. त्यांचं म्हणणं आहे की ह्यात अनेकांचं श्रेय, तर हे नेमकं कुणाचं यश आणि कुणाचं अपयश आहे? यश अपयशापेक्षा सुद्धा प्रत्येक सरकारच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने काम पूर्ण झालेलं आहे. मागं राजेंद्र अण्णा असताना युतीच्या काळामध्ये या कामाची सुरुवात झाली, स्वर्गीय संपतराव देशमुखांचं त्यामध्ये योगदान होतं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या योजनेचं जे काम झालं ते किती प्रमाणात झालं, काय प्रमाणात झालं, हा टेक्निकल भाग आहे. म्हणजे तो जर आपल्याला समोर आला तर ते चित्र स्पष्ट करता येईल की कुणाच्या कारकिर्दीमध्ये किती काम झालं. परंतु अद्याप ती योजना पूर्ण झालेली नसल्यामुळं अजूनही एखाद्या इलेक्शनला ती निश्चितपणानं पुरू शकते असं एकूण चित्र आहे. अजून कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात या मतदारसंघात? या मतदारसंघामध्ये पाणी आल्यानंतर मग पुन्हा पीक पद्धत, समन्याय पाणी वाटप हे प्रश्न त्यानंतरचे आहेत. मग इतर बाबतीमध्ये त्या शेतीपूरक व्यवसाय, शेतीपूरक कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करणं ह्या गोष्टी नंतरच्या टप्प्यामध्ये येणार आहेत. बाकी मग शिक्षण, आरोग्य या गोष्टी नॅचरली आहेत, परंतु आजच्या दृष्टीनं ते प्रश्न जरी समोर असले तरी त्या प्रश्नाच्या प्राधान्य देत इलेक्शन होत नाहीत. इलेक्शन या ज्या मुद्द्यावर होतात ते नेहमी नेहमी याच मुद्द्यावर होतात की हे काम कोण पूर्ण करते आणि कोणी पूर्ण केलं आणि कोण पूर्ण करू शकतं आणि कोणी नाही. आणि याचं सर्व जर पाहिलं ना तर एकदा कधीतरी त्याची एक श्वेतपत्रिका निघाली पाहिजे, म्हणजे या योजनेची सुद्धा श्वेतपत्रिका निघाली पाहिजे की कोणाच्या कारकिर्दीमध्ये किती, कोणाच्या कारकिर्दीमध्ये किती आणि कोणाच्या कारकिर्दीमध्ये किती, म्हणजे 3 ते 4 टप्प्यामध्ये ह्याचं जे झालेलं आहे ते जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत जनरल पब्लिकला टेक्निकल मुद्दे समजू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं संतोष भाऊ, ह्या मतदारसंघातल्या निवडणुका कुठल्या मुद्द्यांवरती लढवल्या जातात? अजून तर टेंबू योजनेचं काम, म्हणजे माझ्या माहितीनुसार अजून 30-35 गावांना टेंबू योजनेचं पाणी पोचायचं आहे आणि ज्या ठिकाणी पोचले तिथं अजून पोटकालवे व्हायचे आहेत. पाणी पोचलेलं आहे पण पोटकालवे व्हायचे आहेत,
त्यामुळं पाणी हा मुद्दा अजूनही ह्या निवडणुकीत राहणारच आहे. पाणी जसा राहणार आहे तसा बेरोजगारी राहणार आहे, बेरोजगारी राहणार आहे तसा म्हणजे बेरोजगारी म्हणजे रोजगार उपलब्ध करून देणे हा राहणार आहे, आरोग्याचा प्रश्न राहणार आहे, रस्त्यांचा आहे, अशा बरे म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत ते आहेतच, पण पाणी हा अजूनही या निवडणुकीत मुद्दा राहील असं मला वाटतं आहे. कारण 30-35 गावं अजून वंचित आहेत, 6वा टप्पा होणं अपेक्षित आहे अजून, त्यामुळं पाणी हा मुद्दा राहील असं मला वाटतं आहे. तुम्ही काय सांगाल, कुठले कुठले मुद्दे निवडणुकीत यायला पाहिजेत? या निवडणुकीत टेंभूचा मुद्दा हा सगळ्यात सर्वात प्रामुख्याने घेतला जाणारा मुद्दा आहे. कारण टेंभूचं पाणी किंवा बाकीच्या इतर राजकीय श्रेया ज्या गोष्टी ज्या आहेत ते या निवडणुकीच्या निमित्तानं बाहेर पडणार आहेत. म्हणजे संघर्ष, सत्ता संघर्ष आहे जो टेंभूवरती आजपर्यंत फिरत गेला आहे, तेच तो संघर्ष या निवडणुकीच्या निमित्तानं समोर येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजी माझे आमदार आहेत ते त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे असा जो भावनिक मुद्दा केला जातो ह्या इलेक्शन या निवडणुकीमध्ये, त्यामुळे युवा नेत्यांची म्हणजे दोन्ही नेत्यांच्या युवा नेत्यांची पायाभरणी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून होणार असल्यामुळं या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण कुणाची राजकीय इनिंग सुरू होणार आणि कुणाची राजकीय इनिंग संपणार हा ही गोष्ट ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कोण किती काम केलं, कोण काम काय करणार, ह्यापेक्षा राजकीय स्थिरता कोणता नेता घेणार यासाठीची ही निवडणूक आहे. म्हणजे राजकीय स्थिरता कुठला नेता घेणार आणि थोडा इमोशनल टच आहे की म्हणजे आमची ही शेवटची निवडणूक आहे आणि त्यानंतर एक नवी पिढी त्यांच्या घरातली पुढची जनरेशन येऊ पाहते, तर ह्याकडे कशा पद्धतीने असं म्हणजे ही निवडणूक आमची शेवटची निवडणूक आहे असं काही कोणी कुठल्याच नेत्याने डिक्लेअर केलेलं ऐकिवत नाही हे आपण गृहित धरलेलं आहे. असं काही असू शकत नाही. आपण सांगोल्याचं पाहतो की त्यांच्या किती टर्म झाले आणि अजूनही त्यांना लोक उभे राहा म्हणून त्यांच्या आग्रह त्यांना सुरू आहे, त्यामुळं हा आपण गृहित धरलेला मुद्दा आहे. कारण अजूनही हे सर्व संबंधित सक्षम आहेत आणि पुढच्या निवडणुकीला सुद्धा हेच लोक असू शकतात असा आपण एक अंदाज वर्तवला जातो आहे. मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे की जो मागं तुम्ही 2-3 वेळा विचारलेला होता आणि त्या विषयावर उत्तर देणं त्यावेळेमध्ये कठीण होतं, ही निवडणूक मात्र जे कोणी उमेदवार उभे राहतील ते अतिशय प्रामाणिकपणानं लढतात. या निवडणुकीमध्ये अन्य कोणत्या आक्षेपाला जागा राहत नाही. म्हणजे अन्य काही निवडणुकाबद्दल जो आक्षेप तुमच्या माझ्या चर्चेत आलेला होता किंवा मग त्यावर मला विचारायचं की अन्य ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका तो जो उपस्थित झालेला होता मी ते सांगतोय की ही निवडणूक मात्र याच्यामध्ये ही निवडापुरती नसते, शंकेला वाव नसतो. म्हणजे त्या अन्य निवडणुका असतात का नाहीत असं मी मत व्यक्त करत नाही, पण यामध्ये शंकेला सुद्धा वाव नसतो. कारण अत्यंत चुरशीनं, अत्यंत तडफेनं, अत्यंत ताकदीनं, पूर्ण ताकद पणाला लावून ही निवडणूक खेळली जाते. त्यामुळे ही निवडणूक नेहमीच अशी गाजत राहिलेली आहे. म्हणजे आजपर्यंतची एकच निवडणूक फक्त अशी एकतर्फी झाली होती, बाकी सगळ्या निवडणूक ह्या घासाघाशीत झालेल्या आहेत. आणि मी परत एकदा सांगतो की हे सर्व जे डिपेंड आहे, खानापूर तालुक्यातले 2 उमेदवार असणार सक्षम हे उघड आहे, अन्य काही सक्षम उमेदवार त्यामध्ये येऊ शकतात, परंतु आटपाडीचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. तो जर तिथं त्यांनी एकच उमेदवार दिला तरी निवडणूक वेगळ्या वळणावर जाऊ शकते. काय होईल सपोज आटपाडीने एकच उमेदवार दिला, तर अखंड आटपाडी तालुक्याने जर एक उमेदवार दिला तरी निवडणूक त्या बाजूला झुकू शकते. पण त्यासाठी सर्व गटांनी तटांनी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन एकच उमेदवार दिला तर, कारण मागे एकदा असं झालं होतं त्यावेळेला त्यांना त्याचा बेनिफिट मिळालेला होता. परंतु आजचं चित्र कसं आहे की त्यावेळेला इतके पक्ष नव्हते, लोकांचे पक्ष प्रवेश झालेले नव्हते. त्या पक्ष प्रवेश झाल्यानंतर पक्षाच्या धोरणामुळं पक्ष त्याप्रमाणे काही लोकांना राहावं लागणार आहे. आणि मगाशी मी आपल्याला जो बोललो की साधारण सूत्र असं असतं की खासदार संजय काकांचं गट ज्या बाजूला आहे त्याच्या अगेन्स्ट आर आर पाटील गट जातो, किंवा राजेंद्र अण्णांचा गट ज्या बाजूला आहे त्याचा पर स्थानिक विरोधी गट त्याबरोबर दुसऱ्या बाजूला जातो. हे चित्र आहे. म्हणजे त्यामुळं आत्ता असं काही आपण पटकन ही निवडणूक असं सांगणं कठीण आहे. आणि हे उमेदवारीच्या अंतिम दिवशी अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे उमेदवारी अर्ज काढून घ्यायच्या मुदतीनंतर आणि छाननी झाल्यानंतर जास्त स्पष्ट होईल. आता एकेकाळी ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं देशमुख घरानं, आता त्यांच्याच घराण्यातल्या एक म्हणजे जे सभापती आहेत हर्षवर्धन, त्यांनी आजच फेसबुक पोस्ट केली आमचं ठरलंय म्हणून. काय ठरलेलं असू शकते त्यांचं नेमकं? आता ते सध्या भाजपचे एक सदस्य म्हणून काम करत आहेत किंवा भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून ते काम करत आहेत, त्यांचं घराणं काम करते. परंतु त्यांनी जी आजची पोस्ट टाकली आहे ते नेमकं लोकांना संभ्रमात टाकणार आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेला
मागच्या वेळेला दोन तीन वर्षापूर्वी गोपीचंद पडळकरांना आमदार केल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही अशी बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण मतदारसंघात पसरली होती अमरसिंह देशमुखांची. त्यानंतर गोपीचंद पडळकरांची भूमिका बारामतीकडे झुकल्यानंतर त्यांनी आमदार हा आटपाडीचाच करायचा अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं काही आणि परवा पण काहीतरी सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ठरलं की सर्वांनी मिळून एक आटपाडीचा उमेदवार द्यायचा. मग नेमका सर्वांनी मिळून आटपाडीला एक उमेदवार द्यायचा का युती झाली आता युतीच्या उमेदवारासोबत राहायचं हे काय ठरलं आहे याचं अजून त्यांच्या या पोस्टवर काही समजून येत नाही. पडळकरांचा इम्पॅक्ट किती राहील या निवडणुकीवरती? पडळकरांचा इम्पॅक्ट आजवर 2009 आणि 2014 निवडणुकीमध्ये त्यांनी म्हणजे स्वतःची मतदारसंघामध्ये वोट बँक तयार केलेली आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेतले. त्यामुळं असं त्यांना स्वतःची एक पर्सनल वोट बँक तयार झालेली आहे मतदारसंघात. त्यामुळं ते काय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारसंघामध्ये आज जरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला असेल तर या मतदारसंघामध्ये त्यांची नेमकी भूमिका काय असणार हे अद्याप त्यांनी जाहीर केलेलं नाही. त्यामुळं ते नेमकं आपली भूमिका जाहीर जाहीर करतात त्यानंतरच बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. तर आज अत्यंत चांगल्या पद्धतीने खानापूर आटपाडी ह्या विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण सर्व पत्रकार मंडळींनी केलं. अगदी वेळात वेळ काढून आपण सर्वजण वज्रधारी न्यूजच्या स्टुडिओत आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण चर्चा केली, चर्चा घडवली. त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.